प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, गणपती किंवा त्यानंतर नवरात्र आणि दसऱ्याला तर विशेष महत्त्व असतं झेंडूचं, पण नाशिकच्या सगळ्या परिसरामध्ये जे बागायतदार आहेत, फुलझाडं वाले आहेत, त्या सगळ्यांचंच नुकसान झालंय. नक्कीच, तुला माहिती आहे सुवर्णा की नाशिकला म्हणजे की नऊ शिखरांनी वेढलेलं शहर म्हणून नाशिकची ओळख, पण याच नाशिकचं नाव खूप वर्षांपूर्वी गुलशनाबाद म्हणून होतं. या ठिकाणी फुलांच्या खूप मोठ्या बागा होत्या, आणखी इथे तयार होणारी फुलं ही अत्यंत प्रसिद्ध होती, सगळीकडेच जायची. म्हणजे झेंडूच्या म्हणजे की केशरी असो की पिवळा, या सगळ्याच झेंडूच्या अनेक जाती प्रजाती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायच्या. पण कोरोनानंतर आलेलं सावट आणि अतिवृष्टीचा फटका, आता आपण त्या फुलबाजारात आहोत. म्हणजे की ही सगळी झेंडूच्या फुलांची सगळी आवक झालेली आहे. ताई, काय भावाने विकताय तुम्ही? 100 रुपये शेकडा. भाव इतका महाग का बरं? सर महाग नाही, आम्हाला जागेवर 90 रुपये शेकडा पडलाय. त्याचं आम्हाला शेतकऱ्यांनी 350 रुपये जाळी दिली, फुल पण नाही, त्याच्यामध्ये फक्त 300 फुलं आहे. पण शेतकऱ्यांचं तर नुकसान खूप झालेलं आहे, त्या उलट भाव. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते आमच्याकडून भरपाई करून घेतात, व्यापाऱ्यांना स्वस्त देतात. व्यापाऱ्यांना 200-150 रुपये जाळी देतात, आमच्याकडून 300-350 रुपये जाळी घेतात. ही परिस्थिती आहे विक्रेत्यांची. फुलं घ्यायला आलेले दिसतात तुम्ही, ताई काय सांगाल? खर तर दसरा म्हटलं की फुलांशी संबंध येतोच, पण एक ग्राहक म्हणून हा भाव परवडतोय का? नाही, भाव तर परवडत नाहीये, पण नाइलाज आहे आम्हाला, त्याच्यामुळे घ्यावा लागतोय. असं दोन चार दुकानं पाहिले मी, पण साधारणतः हाच भाव आहे सगळ्याच ठिकाणी. म्हणजे किलोला जवळपास 200 पर्यंत पोहोचला झेंडूचा भाव. हो हो हो, कॅरेट त्याच्या मनाने परवडतात, पण त्याच्यामध्ये जेवढी फुलं असतात ते एका माणसाला लागत नाही. दोन जण मिळून कॅरेट घेतलं तर तो परवडतो याच्यापेक्षा. दोन जण मिळून घेतलं कॅरेट परवडतो, अजूनही बरेच जण आहे या ठिकाणी. तू फुलं घ्यायला आलीस घरी? आई सोबत आली आहे. पण काय करणार आहेस या फुलांचं घरी तू? हार बनवणार आहे, गाड्यांना लावण्यासाठी, घराला तोरण करण्यासाठी. म्हणून ही परंपरा आहे. म्हणजे की आज आपण या लहान मुलांकडे सगळ्यांना एक जाणवत आहे की आज कुटुंबाबरोबर ते या ठिकाणी आलेले आहेत, पण या ठिकाणी जर का आपण बघितलं तर एक परंपरेचा उत्सव दसरा साजरा करण्यासाठी म्हणून सगळेच जण असतात, पण शेतकऱ्यांचं झालेलं जे नुकसान आहे आणि याचमुळे झेंडूच्या फुलांमध्ये प्रचंड मोठी भाववाढ झाली आहे. ग्राहकाला जरी महाग जात असेल तरीही व्यापाराचाच याच्यात फायदा होतो. परिस्थिती काही असो, व्यापाराचा फायदा हा निश्चित नेहमी होत असतो, आणि तीच एक परवड असते. काय भाव देताय? 100 रुपये किलो. का शेतकऱ्यांनी तर माल स्वस्तात विकला, मग तुम्ही इतका का बरं एकदम महाग घेताय? स्वस्त कुठं विकला, मग 300-400 रुपये जाळी. पण मग ते व्यापाऱ्यांनी तुम्हाला विकला ना? हा बरोबर, व्यापाऱ्यांनी शिकला. फायदा आहे ना त्याच्यात, आमचा काय फायदा आहे? काय म्हणालात? व्यापाऱ्याचा फायदा आमचा काय? शेतकरीने तर व्यापाऱ्याला आम्हाला 500 रुपये जाळी देतो व्यापारी. सरळ सोट बोलणं विक्रेत्यांचं, फायदा कोणाचा? व्यापाऱ्यांचा. परिस्थिती कोणतीही असो, म्हणजे की शेतकरी अडचणीत असो, संकटात असो, त्याची परवड ही तशीच सुरू असते सुवर्णा. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य ग्राहकाला जरी महाग मिळत असेल झेंडू, तरीही फायदा होतो मात्र व्यापाऱ्याचाच. आणि याच्यावरच अंकुश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची व्यथा ही समजून घेतली जाणार नाही. सुवर्णा, नक्की धन्यवाद, सविस्तर माहिती दिलीत प्रशांत आपण आणि संवाद साधला त्याबद्दल.